न्यूज मध्ये आपले स्वागत. स्वाभिमानीच्या विदर्भ अध्यक्षांवर शेतकऱ्यांचे 14 लाख झाल्याचा आरोप. जिल्हा अध्यक्ष अवतळे यांनी केला आरोप. डिक्कर विरोधात दिली पोलिसांनी तक्रार. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये मागील 2 दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये भांडणतंटे आरोप प्रत्यारोप सुरू आहे. मंगळवारी रात्री विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्यावर त्यांच्याच पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी जीवघेणा हल्ला झाल्याचा आरोप झाला. या संदर्भात शेगाव येथील ग्रामीण पोलिसात रात्री उशिरा तक्रार नोंदविण्यात आली. दुसरीकडे आज गुरुवारी जिल्हा अध्यक्ष श्याम अवतळे यांनी शेगाव गाठून प्रशांत डिक्कर यांच्या विरोधात मारहाण आणि बदनामी करत असल्याची तक्रार पोलिसांनी नोंदवली. या दरम्यान डिक्कर यांनी शेतकऱ्यांच्या पीक विमा याचिकेसंदर्भात नागपूर उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यासाठी गोळा केलेलं 14 ते 15 लाख रुपये शेतकऱ्यांकडून गोळा केले, मात्र ही रक्कम स्वतःच खाऊन टाकली असा गंभीर स्वरूपाचा आरोप पक्षातील जिल्हा अध्यक्षांनी केल्यानं एकच खळबळ उडाली. शेतकऱ्यांना विविध अभिषे दाखवून संघटनेला बदनाम करत असल्याचा आरोप करत जिल्हा अध्यक्ष श्याम अवतळे यांनी विदर्भ अध्यक्ष डिक्कर यांची कार अडवून शिवीगाळ करत हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप. या दरम्यान या घटनेची शेगाव ग्रामीण पोलिसात तक्रार देण्यात आली असून रात्री उशिरापर्यंत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारवाईसाठी पोलीस स्टेशन समोर आंदोलन केलं. शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांसह अवताडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करा अशी प्रमुख मागणी या कार्यकर्त्यांनी केली होती. दुसरीकडे आज गुरुवारी जिल्हाध्यक्ष श्याम अवतडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पोलीस स्टेशन गाठत डिक्कर यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि तक्रार नोंदवली. जिल्हा प्रतिनिधी सुरेश देशमुख. नाही, हल्ला वगैरे असा कुठल्याच प्रकारचा प्रकार घडलेला नाही आहे. मी सुद्धा या ठिकाणी ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला आलेलो आहे. प्रशांत डिक्करनी एकमेव शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन आंदोलन करायचे, शेतकऱ्याला लुटायचं काम त्यांनी लावलं आहे. पीक विम्याच्या नावावरती शेतकऱ्याकडून त्यांनी जवळपास 14 ते 15 लाख रुपये जमा केले आणि त्या ठिकाणी माझी नियोजित बैठक होती 6 नोव्हेंबरला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही बुलढाण्याला कलेक्टर ऑफिसवरती मोर्चा काढणार होतो. ते निमंत्रण घेऊन मी त्या ठिकाणी बैठकला जाणार होतो. त्या ठिकाणी बैठकला मी पोहोचलो, पण त्याआधी माझ्या अगोदर ते तिथं गेले, त्यांनी बैठक सुरू झाली. पण त्या ठिकाणी जो प्रकार घडला, मी शेतकऱ्याला म्हटलं आहे की रविकांत तुपकरांनी वारंवार तुमचे कामं केली आहे, रविकांत तुपकरांनी ज्या ज्या वेळेस मला इथं पाठवलं त्यावेळेस मी आलो आहे, पण तो व्हिडिओ एडिट करून त्यांनी तो सोशल मीडियावरती फिरवला आहे. वास्तविकमध्ये रविकांत तुपकरांचा याच्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. एकमेव प्रशांत डिक्करनी स्वाभिमानी शेतकरी संघटना संपली पाहिजेत, राजू शेट्टी संपले पाहिजेत, रविकांत तुपकर संपले पाहिजेत आणि श्याम अवतळे संघटनेतून बाहेर पडले पाहिजेत, हे एकमेव त्यांनी कार्यक्रम घेतलेला आहे. त्यामुळे आज मी माझ्या जीवाला धोका आहे अशा प्रकारची मी तक्रार द्यायला आलेलो आहे आणि आहे. वास्तविकमध्ये मारठोक करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. काल त्यांचे मला दुपारपासून फोन सुरू झालेले आहेत.